कशाबाबत होतं? देशविरोधी कारवायाबाबत. आता प्रकरण 7 काय सांगतं? देशाचे संरक्षण करणारे कोण? आर्मी, नेव्ही, एअरफोर्स. म्हणजे याला आपण एक प्रकारे लष्कर शब्द घेऊ कॉमन, किंवा आपण काय करू, भूदल, नौदल, वायुदल या संदर्भात आहेत ते, म्हणजे यांच्या विरोधात. आता आपण ते प्रत्येकाचं कलम एक्सप्लेन करू. हे सुद्धा कलम किती? 131 ते 140, बरोबर ना? आता कलम 131 ते 140, 131 काय सांगतंय की जे आर्मी, नेव्ही, एअरफोर्स आहे यांना बंड करण्यासाठी चेतावणी देणे. काय करणं? ह्या लोकांना बंड करण्यास चेतावणी देण्याची व्याख्या आपण पाहिलेली कलम कितीमध्ये पाहिली? 107 मध्ये पाहिली. चेतावणी 3 प्रकारे दिली जाते, कट, प्रोत्साहन, मदत. तसे कट, प्रोत्साहन, मदत पाहिलं ना आपण, तर त्याबद्दल चेतावणी असते. जो कोणी चेतावणी देईन ह्या भूदल, नौदल, वायुदला, लष्कराला, तर त्या चेतावणी देणारा सजा किती सांगितली? 10 वर्ष अजन्म कारावास. व्हेरी गुड, 10 वर्ष अजन्म कारावास. समजा आता चेतावणी दिली गेली आणि काय झालं? 132 नुसार बंड घडून आला, तर ह्या चेतावणी देणाऱ्याला सजा किती? आता मृत्यूदंड आणि अजन्म कारावास, बरोबर. म्हणजे 131 ला चेतावणी दिली होती, बंड घडला नाही, मग त्या चेतावणी देणाऱ्याला अजन्म 10 वर्ष. पण त्यांनी चेतावणी दिल्यानंतर खरोखरच बंड घडून आला, लष्कराने बंड केला गेला, मग तो बंड घडून आला, तर त्या चेतावणी देणाऱ्याला मृत्यूदंड, अजन्म कारावास 132 नुसार. आता 133 काय करतात? कधी कधी काय करतात त्या लष्कराला, वरिष्ठावर, जसं मंगल पांडे, आठवतं मंगल पांडे? म्हणजे काय होतं की लष्कराला काय करायची? चेतावणी द्यायची, वरिष्ठावर हल्ला करा. म्हणजे ह्या भूदल, नौदल, वायुदल मध्ये म्हणजे वरिष्ठावर हल्ला करण्यासाठी चेतावणी देणे, वरिष्ठावर हल्ला करण्यासाठी चेतावणी देणे. म्हणजे लष्करातले जे काय असतात त्यांना काय करायचं? वरिष्ठावर हल्ला करण्यासाठी जो कोणी चेतावणी देईन त्याला किती सजा सांगितली? 133 नुसार 3 वर्ष सांगितली. पण जर हल्ला केला तर मग 7 वर्ष. ओके, म्हणजे एक वरिष्ठावर हल्ला करण्यासाठी कोणी चेतावणी दिली तर त्याला 3 वर्ष सजा आहे. आणि 134 काय सांगतं? जर त्यांनी हल्लाच केला, जर त्यांनी हल्ला केला तर किती सजा आहे? 7. 134 सांगतं वरिष्ठावर हल्ला केला तर चेतावणी देणाऱ्याला, हल्ला करणाऱ्याला नाही बरं का, चेतावणी देणाऱ्याला किती सजा? 7 वर्ष. अशा प्रकारे हे 134. आता थोडं पुढे जा, कलम 135 मध्ये आपण पूर्वी ज्याला पाहायचो की ज्यावेळेस चीनशी युद्ध चालू होतं 1962 ला, आपले जुने लोक आपल्याला सांगतात की काय करायचे की लष्कर नसायचे तर बळच, ज्याचं शिक्षण नाही त्याला सुद्धा उचलून न्यायचे, जसं ट्यूबलाईट चित्रपट आला होता. म्हणजे त्यावेळेस लष्कराची गरज होती, पण काय काय लष्कर युद्ध चालू झाले का पळून येतात, किंवा ते नोकर चाकर सुद्धा पळून येतात, स्वयंपाक कुक वगैरे असतात स्वयंपाक होणारे, पण ते पळून येणाऱ्याला सुद्धा सजा असती, पण पळून लावून जो कोणी पळून जाण्यास प्रवृत्त करतो, चेतावणी देतो, त्याला सुद्धा सजा आहे. तो कलम 135. म्हणजे काय सांगतो? लष्करातील अधिकारी किंवा सेवक किंवा चाकर यांना पळून जाण्यास चेतावणी देणे, पळून जाण्यास जो कोणी चेतावणी देईन त्याला सजा किती सांगितली? 2 वर्ष सजा सांगितलेली त्याला. म्हणजे जो कोणी लष्करातील नोकर, चाकर, सेवक असेल, कुक वगैरे असू शकतो, कुक पण असू शकतो, उपाशी मारतील ना आपले लष्कर कुक पळून आल्यावर. नंतर लष्करातील कोण अधिकारी, समजा युद्ध सदृश परिस्थिती, युद्ध निर्माण होत असेल तर पळून आले असेल, तर त्यांना 135 नुसार सुद्धा त्यांना पळून जाण्यास कोण चेतावणी देईन? त्या चेतावणी देणाऱ्याला 2 वर्षाची सजेची तरतूद केली गेली. आता ते पळून आले, समजा कोण हे पळून आले, तुम्ही बघा मागचा कलम संपला का पुढचा चालू होतो, हे आता कोण आले? पळून आले. आता आल्या यांना कोणतरी आसरा देणार. आता हे पळून येणाऱ्यांना जो कोणी आसरा देईन, ह्या पळून येणाऱ्यांना जो कोणी आसरा देईन त्याला सुद्धा सजा आहे. सजा किती त्याला? 2 वर्ष सजा आहे. याला आणि याला सेम आहे, 2 वर्ष. म्हणजे लष्करातून जो अधिकारी असेल, सेवक असेल, आणि तो जर पळून आला असेल भीतीपोटी, किंवा कोणी त्याला पळून लावला असं, तो पळून येऊन कोणाकडे तरी आसरा घेत असं, तर आसरा देण्याला सुद्धा किती वर्षे? 2 वर्षे. आणि आसरा देण्याची व्याख्या IPC 52 नुसार होतं, त्याच्यात अपवाद कोण असतं?
पत्नी विरुद्ध पती, पती विरुद्ध पत्नी, म्हणजे पती पत्नीला आसरा देऊ शकतो, पत्नी पतीला आसरा देऊ शकतो, इतर व्यक्ती नाही. आणि आसरा देणे म्हणजे त्यांना सगळी मत सगळ्या प्रकारचे म्हणजे खाणं राहणं, त्याला हत्यारं असणं किंवा त्याला कपडे, म्हणजे काय जे लागेल मालमत्ता ते त्या आसरामध्ये मोडतं, म्हणजे जीवनावश्यक वस्तू सुद्धा असू शकतो. आता कलम 137. कधी कधी काय होतं, हे जे लष्करातील जे अधिकारी असतात, चाकर असतात, सेवक असतात, नोकर असतात, ते लपून बसतात, म्हणजे पळून पळून तर यायचं असतं पण लपून कुठं बसतात की सापडू नाही बाबा अधिकाऱ्यांना, म्हणून ते लपून कधी कधी जहाजात जाऊन बसतात. कुठं जाऊन बसतात? जहाजावर जाऊन लपून बसतात, जहाजावर लपून बसतात. आता लक्षात ठेवा, जहाजावर लपून बसतात, त्या जहाजाच्या कॅप्टनला माहीत नसतं, त्या जहाजाचा कोण जो अधिकारी असतो त्याला माहीत नसतं. जरी त्याला माहीत नसलं, जरी त्याचं अज्ञान असेल, परंतु त्याचा हलगर्जीपणा याला जबाबदार होता की तो लपून बसू शकला. म्हणजे लक्षात ठेवा, माझं जहाज आहे, मला माहीत नाही की लष्करातले 2-3 अधिकारी येऊन लपून बसलेत माझ्या जहाजात, पण ही मी माझा एक प्रकारे तो हलगर्जीपणा होतो, तो माझा एक प्रकारे हलगर्जीपणा होतो, म्हणून याच्या याला सुद्धा दोषी ठरवला गेलाय. पण याला दोषी लई सजा नाही, याला फक्त किती रुपये दंड आहे? 500 रुपये दंड आहे, 500 रुपये द्रव्यदंडाची तरतूद केलेली. पण कोणाला हा द्रव्यदंड? पळून येणाऱ्याला नाही, ज्याच्या जहाजावर येऊन लपून बसलाय, जो जहाजाचा इन्चार्ज आहे, जो जहाजाचा प्रभारी, त्याचं कर्तव्य असतं की जहाजावर व्यवस्थित दक्षता लक्ष ठेवणं. आणि जर तो जहाजात लपून बसतो म्हणजे याचा काय आहे? हलगर्जीपणा जबाबदार आहे. जर लष्करातील एखादा अधिकारी किंवा सेवक त्या जहाजात येऊन लपून बसत असेल, मग भले की त्याला माहिती असू नाहीतर नसू, पण जहाजावर जर पळून आलेला लष्कर सापडला गेला तर काय कोण जबाबदार धरायचा? जहाजाचा तो इन्चार्ज. ठीक आहे. नंतर 138. एकशे अडतीस म्हणजे काय करणं? त्याला वेगळा शब्द वापरलाय कायद्यात, पण त्याचा अर्थ वेगळा होतो. काय वापरलाय कायद्यात? काय करणे? हा, शिरोजोरी. आता शिरोजोरी पुस्तकात शब्द दिला असेल तुमच्या शिरोजोरी, पण याचा अर्थ काय होतो माहिती का? की शिरजोरास म्हणजे काय करण्याची चेतावणी देणे, किंवा शिरजोरी म्हणजे काय? वरिष्ठांच्या आदेशाची अवज्ञा करणे. याचा सरळ आणि सोप्या अर्थ तुम्ही लिहून घेऊ शकता. याचा अर्थ काय होतो? वरिष्ठांच्या आदेशाची अवज्ञा करण्यास चेतावणी. वरिष्ठांच्या म्हणजे वरिष्ठांच्या आदेशाची अवज्ञा करण्यास चेतावण्यास. कधी कधी वरिष्ठांचं ऐकलं गेलं नाही तर सुद्धा 138 नुसार गुन्हा आहे. किती सजा सांगितली 138 ला? 6 महिने. व्हेरी गुड, 6 महिने सांगितली गेलेली आहे. 6 महिने सजा आहे. जर शिरजोरी ह्या शब्दाचा अर्थ असा आहे की वरिष्ठांच्या आदेशाचे अवज्ञा जर करत असेल लष्करातला, कोणी त्याला चेतावणी देत असेल की त्याचे आदेश विदेश, तर त्या बरोबर ना 138. आणि आता 139 सांगतो आयपीसी लागू नाही. कोणाला आयपीसी लागू नाही? व्हेरी गुड, आयपीसी लागू नाही कुणाला? आर्मी नेव्ही एअरफोर्सचे ऍक्ट आलते 1950 ला. कोणकोणते ऍक्ट आलते? आर्मी नेव्ही एअरफोर्स त्यांच्या ऍक्ट 1950 ला आले होते. ह्या 1950 च्या ऍक्टमधील जे कोण अधिकार असेल किंवा ज्या म्हणजे ह्या ऍक्टचे जिथं जिथं अंमल असेल त्या त्या ठिकाणी आयपीसी लागू होणार नाही. म्हणजे अलक्षात 139 ह्या ऍक्टवर परिणाम, म्हणजे 139 नुसार ह्या ऍक्टवर आयपीसी परिणाम करणार नाही, ह्या ऍक्टवर आयपीसी लागू असणार नाही 139. आणि 140 काय सांगतं? शेवटचा कलम एक प्रकरण 7 मधला 140 सांगतं की लष्कराचे कोणी युनिफॉर्म घातला, लक्षात ठेव चिन्ह म्हणजे लष्कराचे युनिफॉर्म म्हणजे कपडे किंवा चिन्हे वापरणे हा सुद्धा गुन्हा आहे. पण वापरताना त्याचा काय असावा? तसा प्रकारचा उद्देश असावा, उद्देश असावा, इंटेन्शन महत्त्वाचं. म्हणजे कधी कधी म्हणजे काय होतं की ते लोकसेवक जाणवला जातो, जर त्याचा उद्देश असेल की लष्कराचे कपडे घालून मला लोकसेवक दाखवायचा तर तो गुन्हा आहे. त्याला सजा किती आहे? किती सजा आहे? 500 रुपये आणि 3 महिने आधी घेऊया, 3 महिने आणि 500 रुपये द्रव्यदंड आहे. आता बघा याला अपवाद काय काय. तुम्ही लष्कराचे कपडे युनिफॉर्म वापरू शकता पण तो बंद झालेला असेल तर? बंद झालेला युनिफॉर्म वापरू शकतो पण चालू युनिफॉर्म वापरता येत नाही. किंवा तुम्हाला लष्कराचा युनिफॉर्म वापरायचा असेल पण तुम्ही कुठं वापरू शकता? नाटकात. पण त्यासाठी सुद्धा आधी पूर्वपरवानगी घ्यावं लागते की आम्हाला नाटकात असा असा युनिफॉर्म वापरायचा. किंवा तो युनिफॉर्म कुठं वापरू शकतो? आपण बंद झालेला असेल तर वापरू शकतो, पण तसा युनिफॉर्म वापरता येत नाही.
त्याप्रमाणे काय होतं ते लोकसेवकाचं एक प्रकारे तोत्यागिरी केल्यासारखं होईल आणि त्याला सजा एक 140 नुसार युनिफॉर्म किंवा चिन्ह जरी वापरलं तर 3 महिने 500 रुपये. पण पण त्याच्यात त्याचा उद्देश असा हे महत्त्वाचं आहे. आता तुम्ही बघा आपल्या गावाकडे भाऊ जर आणवीत असन त्याचे कपडे घालून त्याचा भाऊ तिकडे गुरवळीत असतो म्हणजे त्याचा उद्देश असतो का? तो का त्याचे कपडे घालून तिकडे माळणार की त्या तसे कामं करताना तशा प्रकारचे कपडे त्यांना योग्य वाटतं. म्हणून भाऊ जर आर्मीमध्ये असला तरी त्या भावाचे कपडे ते वापरतात. परंतु त्यानुसार ते दोषी आहेत का? नाही. कारण का दोषी नाही? कारण त्यांचा उद्देश नाही आहे. त्यांचा उद्देश तसा काहीच नाही की आम्ही आर्मी वाटलं पाहिजे, लष्कर वाटलं पाहिजे. त्यांचा उद्देश काय आहे की माळरांना फिरायचं असतं, काम करायचं असतं शेतातलं वगैरे, तेव्हा ते घालतात. जर भावाचा ड्रेस जर त्यांना जीर्ण झालेला असेल तर ते घालतात. तर अशा पद्धतीने 140 आपण पाहिला. आता प्रकरण 8, प्रकरण 8 खूप महत्वाचं आहे. समजतंय लेक्चर बऱ्यापैकी? काय अडचणी असेल, काय सजेशन असेल नक्की सांगा. प्रकरण 8 हा बेकायदेशीर जमावाबाबत आहे. कशाच्या? बेकायदेशीर जमावाबाबत. बेकायदेशीर जमावाबाबत. आता बेकायदेशीर जमावाची व्याख्या कोणत्या कलम मध्ये? 141 मध्ये दिली. काय बेकायदेशीर जमावाची व्याख्या? व्हेरी गुड. 5 किंवा, बघा लक्षात ठेवा, बेकायदेशीर जमावात किती व्यक्ती लागतात? 5 किंवा अधिक, म्हणजे 5 पेक्षा जास्त. 5 किंवा अधिक म्हणजे 5 किंवा 5 पेक्षा जास्त. पण कशासाठी? एखाद्या समान उद्दिष्टासाठी एकत्र आलेले असत. पण कसे? बेकायदेशीररित्या, म्हणजे कोणतीही शासन मान्यता घेऊन न येता. बेकायदेशीर जमाव कशाला म्हणतात? की 5 किंवा अधिक लोक बेकायदेशीररित्या, म्हणजे कोणती शासकीय मान्यता घेऊन न येता, एखाद्या समान उद्दिष्टासाठी एकत्र आलेले असतात. समान उद्दिष्ट, याचा इंटरव्ह्यूला बऱ्याच वेळा विचारतात, समान उद्दिष्ट आणि समान उद्देश मधला फरक काय? सांगा बरं, समान उद्दिष्ट आणि समान उद्देश मधला फरक. समान उद्देश आपण शब्द कुठे वापरलाय? कॉमन इंटेन्शन IPC 34 मध्ये वापरलाय. आणि समान उद्दिष्ट शब्द कुठे आलाय? आता IPC 141. याचा अर्थ समजून घ्या. अर्थ आपल्याला शब्दशः पाहिलं तर काहीच वेगळं वाटत नाही, पण याचा अर्थ वेगळा आहे. समान उद्दिष्ट आणि समान उद्देश, कॉमन इंटेन्शन आणि कॉमन ऑब्जेक्टिव्ह, किंवा त्याला दुसरा शब्द वापरू शकतो समान उद्दिष्टला. तर सांगायचं काय की समान उद्देश IPC 34. IPC 34 काय सांगतो? की उद्देश ठरलेला असतो त्यांचा आधीपासूनच, आणि त्याच्यात कोणी जरी एखादी जरी कृती केली 34 मध्ये, तर त्याच्यात त्या कृतीला सर्व जबाबदार असतात. कारण तो सगळ्यांचा समान उद्देश असतो म्हणून सगळे जबाबदार असतात. पण ते आधी ठरलेलं असतं. म्हणजे काय असतं समान उद्देश? आधी नियोजित असतं, नियोजित. आणि समान उद्दिष्ट हे अचानक ठरलेलं असतं. कसं अचानक? हे नियोजित नसतं, म्हणून याला समान उद्दिष्ट म्हणतात. अचानक म्हणजे पुढे आपल्याला 149 मध्ये जाऊन पाहायचंय की समान उद्दिष्ट म्हणजे कसं. बघा तुम्ही की एखादी दंगा घडलाय, जसं भीमा कोरेगावचं घ्या, त्याच्यात जे जे काही नुकसान झालं त्या नुकसानीला सर्व जबाबदार झाले, सर्व लोक, म्हणजे ज्या ज्या ठिकाणी त्या बेकायदेशीर जमावत होते. आणि त्याला काय समजलं गेलं? त्यांनी समान उद्दिष्ट. काय समजलं गेलं? समान उद्दिष्ट. म्हणजे समान उद्दिष्ट हे नियोजित नसतं, ते अचानक घडतं, आणि जे काही घडतं नुकसान त्याला सर्वांना दोषी समजलं जातं, जे कोण बेकायदेशीर जमावत असतं. तसं समान उद्देश हे नियोजित असतं, आधीपासूनच नियोजित असतं, आणि जरी कृती घडली एखादी तर त्याला सगळे जे कोणी सहभागी होते त्याला कॉमन इंटेन्शनच्या अंडर दोषी ठरलं जातं. आता ठीक आहे, आपण फक्त 141 फोकस करू, फरक महत्वाचा होता म्हणून घेतला. आता समान उद्दिष्ट कोणकोणते समान उद्दिष्ट खाली एकत्र येतात हे जमाव काही पुस्तकांनी 5 ठिकाणी दिलेले आहेत. उदाहरणार्थ कसं होतं की एखादा लोकसेवक काम करू नये, किंवा लोकसेवक काम करत असेल तर त्याला अडथळा निर्माण करण्यासाठी, का त्यांनी असं करू नये म्हणून काय करतात, त्याच्यावर दबाव आणला जातो, एक प्रकारे बेकायदेशीर जमाव. उदाहरणार्थ कसं आहे, एखादा आरोपीला अटक करू नये, किंवा एखाद्या आरोपीला अटक केली त्याला सोडवण्यासाठी काय करतात, त्या पोलीस इन्स्पेक्टरवर त्या पोलीस स्टेशनवर दबाव तंत्र राबवण्यासाठी काय घेऊन जातात, लोक मोर्चा घेऊन जातात, किंवा लोक गोळा करतात. हे सुद्धा एक प्रकारे बेकायदेशीर जमाव होतो. कधी कधी काय करतात, संसदेत असं राज्य विधिमंडळात असं, किंवा इतर लोकसेवक असेल, किंवा कोणत्याही लोकसेवकांनी एखादं कायदेशीर कर्तव्य करू नये, त्याला हरकत घेण्यासाठी किंवा त्याच्या दबाव निर्माण करण्यासाठी सुद्धा बेकायदेशीर जमाव नेता येतो. किंवा कधी कधी बेकायदेशीर जमाव कुठे नेला जातो, की एखाद्याची मालमत्ता हिसकावून घ्यायची असेल, किंवा एखाद्याला मालमत्ता सोडून बाहेर पळवायचं असेल, तर बेकायदेशीर जमाव त्याला म्हटलं जातं. बेकायदेशीर जमाव काय करतो,
फक्त एवढंच लक्षात ठेवा, बेकायदेशीर जमा हे समोरच्यावर एखाद्या व्यक्तीवर दबाव तंत्र निर्माण करतं आणि त्याला ते करू नये किंवा ते करावे म्हणून काय करतं, एक प्रकारे परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न करतं, याला म्हणतात बेकायदेशीर जमाव. बेकायदेशीर जमाव म्हणजे पाच किंवा अधिक व्यक्ती बेकायदेशीररित्या कोणत्याही शासनाची म्हणजे शासनाची मान्यता न घेता एखाद्या समान उद्दिष्टासाठी एकत्र येतात, त्याला म्हणतात बेकायदेशीर जमाव. आता 142 मध्ये काय, हा बेकायदेशीर जमावातील सदस्याची व्याख्या आहे. 142 बेकायदेशीर जमावाच्या जमावातील सदस्याची व्याख्या आहे, म्हणजे जो कोणी हा बेकायदेशीर जमाव सदस्य असेल त्याला, म्हणजे जो कोणी व्यक्ती सहभागी असेल त्याला बेकायदेशीर जमावातील सदस्य म्हटलं जातं. आता हा जो कोणी सदस्य होईल त्याला सजा किती, 143 नुसार, म्हणजे हा याला सजा आहे, शिक्षा दिली, बेकायदेशीर जमावातील सदस्याला शिक्षा दिली, 6 महिने दिली. लक्षात ठेवा की हा गुन्हा कसा आहे, दखलपात्र आहे, म्हणजे पोलीस डायरेक्ट अटक करू शकतात, दखलपात्र. म्हणजे तुम्ही एखाद्या ठिकाणी किरकोळ जरी मारामारे झाले, शिवीगाळ धमकी झाली, पण त्या ठिकाणी जर 5 लोक असेल तर 143 ऍड होईल आणि तुमची जरी केस CNC असेल तर ते डायरेक्ट दखलपात्र केस होऊ शकते, कॉग्निजेबल केस होऊ शकते. कॉग्निजेबल केस झाली का पोलीस तुम्हाला अरेस्ट करून डायरेक्ट कोर्टात हजर करू शकतो, म्हणजे एक प्रकारे तुमच्या कारवाई चालू झाली. म्हणजे तुम्ही म्हणत असतो कधी कधी लोकांना शॉक पडतो, अरे आपण काहीच केलं नाही, फक्त थोडंसं गचोंड धाराधारी झाली, अमकं झालं आणि यांनी पोलिसांनी डायरेक्ट आपल्याला अरेस्ट काय केलं, तर त्या ठिकाणी तुम्ही काय केलं, बेकायदेशीर जमाव गोळा केला होता आणि बेकायदेशीर जमाव सदस्य होण्यासुद्धा एक दखलपात्र गुन्हा आहे कलम 143 नुसार. ओके, आता 144. आता ह्या बेकायदेशीर जमावात तुम्ही दखल झाले, पण कसे दखल झाले, शस्त्रासहित, कसं, शस्त्र घेऊन दखल झाले, याला सुद्धा सजा आहे 144. आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा चित्रपट पाहिला होता काळूराम मंदिराबाबत, तर त्यावेळेस त्या कलेक्टरने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना चेतावणी दिली होती, म्हणजे सूचना दिली होती की तुमचे लोक हत्यारे घेऊन बेकायदेशीर जमाव करतायत, तुम्ही जर हे दाखवलं नाही, म्हणजे तुम्ही जर सहकार्य केलं नाही तर तुमच्यावर 144 लागू करीन. IPC 144 कधी लागू केलं जातं, जेव्हा हत्यारे घेऊन किंवा शस्त्र घेऊन बेकायदेशीर जमाव गोळा केला जातो तो 144 लागू केला जातो आणि त्याला सजा किती, 2 वर्ष. किती, 2 वर्ष सजा. म्हणजे बेकायदेशीर जमावात आलेत पण तुम्ही काहीतरी लाठ्या काठ्या काहीतरी घेऊन आलेत हातात, कुदळ फावडे फेवडे, त्याला सुद्धा काय म्हणायचं, बेकायदेशीर जमा 144. आता 145. कलम 145 काय सांगतं की हा बेकायदेशीर जमावातून पांगण्याचा आदेश दिलाय तुम्हाला, म्हणजे ह्या बेकायदेशीर जमावातून पांगण्याचा आदेश दिलाय तरी सुद्धा तुम्ही हलत नाही, तिथून जागेवर थांबू नये, म्हणजे पोलिसांना सहकार्य करत नाही, म्हणजे पांगण्याच्या आदेशाचं उल्लंघन जर केलं तर याला सजा सुद्धा किती, याला सुद्धा 2 वर्ष. म्हणजे बेकायदेशीर जमावात तुम्हाला पांगण्याचा आदेश दिलाय, पळा हला तरी तुम्ही हलत नाही पांगत नाही तर याला 2 वर्षाची सजा आहे, 145 उल्लंघन केलं. आता 146 मध्ये दंग्याची व्याख्या आहे, दंगा. आता दंगा कशाला म्हणायचं, जेव्हा हा बेकायदेशीर जमाव हिंस्र होतो, हिंस्र होतो म्हणजे काय, हिंस्र वळण घेतो, हिंस्र वळण, मारामाऱ्या, दगडफेक, एकमेकाला हाणणं मारणं, एक प्रकारे मग त्या बेकायदेशीर जमावाचं रूपांतर कशात होतं, दंग्यात होतं. लक्षात ठेवा, बेकायदेशीर जमावाचं रूपांतर दंग्यात होतं, म्हणून दंग्यासुद्धा किती व्यक्ती असतात, किमान, व्हेरी गुड, दंग्यासुद्धा किमान किती व्यक्ती असतात, 5 असतं, कारण बेकायदेशीर जमावातूनच दंगा तयार होत असतो. आता हा दंगा कुठं कुठं घडू शकतो, हा खाजगी जागेवर पण घडतो आणि सार्वजनिक जागेवर पण घडतो, आलं लक्षात. तसे पुढे जाऊन आपल्याला दंगल पाहिजे, दंगल हे फक्त कुठं घडते, सार्वजनिक जागेवरच दंगल घडते, चालू आहे ना, मेंबर किती शिल्लक राहिली बघ, तर सार्वजनिक जागेवर आणि खाजगी जागेवर पण दंगा घडते. ठीक आहे, 146 म्हणजे दंग्याची व्याख्या. आता जो कोणी दंग्यात सहभागी होईल त्याला शिक्षा किती, 147 प्रमाणे, म्हणजे दंग्यात सहभागाबद्दल शिक्षा किती आहे, त्याला 2 वर्ष शिक्षा आहे. दंग्यात जो कोणी सहभागी होईल त्याला 147 मध्ये 2. आता दंग्यात सहभागी पण झालाय, पण कसा झालाय, शस्त्र घेऊन, म्हणजे तुम्ही दंग्यात जर सापडले तर हातात शस्त्र नसायला पाहिजे, जर शस्त्र सापडलं मग तुमच्या किती, 148. दंग्यात शस्त्र घेऊन जर सापडला तर सजा त्याला सुद्धा किती आहे, 2 वर्ष. लेक्चर फास्ट होत आहे का, आपल्याला लेक्चर थोडं फास्ट घ्यावंच लागणार आहे, महिन्यात आपल्याला सगळं सिलेबस संपवायचं, आपले ऑलरेडी आपला सिलेबस पूर्ण झालेला आहे पण रिव्हिजन करतोय आणि ते आपल्याला महिन्यात रिव्हिजन संपवायचं, पुढच्या वेळेस प्रत्येकाने सेल्फ स्टडी व्यवस्थित करायचं आहे आपल्याला.
49. अध्यक्ष 49 काय सांगतं की हे बेकायदेशीर म्हणजे हे दंग्यातील जे सदस्य आहेत जे काही नुकसान त्यांनी केलंय त्या नुकसानीसाठी एक प्रत्येकाचं काय समजलं जातं सामूहिक जबाबदारी. सामूहिक जबाबदारी समजली जाते सर्वजण दोषी असतात. नुकसानीस सामूहिक जबाबदारी आणि प्रत्येक सदस्य दोषी सर्व सदस्य दोषी असतात. म्हणजे दंग्यात जे कोणी होते सामूहिक जबाबदारी असते. म्हणजे उदाहरणार्थ जर त्याच्या बस जळाल्या कुणाची मालमत्ता जीवितहानी मालमत्ता हानी झाली असेल तर ह्या ज्या दंग्यात ह्या क्या बेकायदेशीर जमा जेवढे सदस्य होते तेवढ्या सदस्यांवर याची सामूहिक जबाबदारी लादली जाते. नंतर आपल्याला माहिती बॉम्बे पोलीस ॲक्टमध्ये तो दंगलकर म्हणून नावाने वसूल केला जातो. ते आपल्याला बॉम्बे पोलीस ॲक्टमध्ये पाहूयात आपण. पण 149 काय सांगितलं सामूहिक जबाबदारी त्या सदस्यावर लादली जाते जर काही नुकसान झालं तर. आणि 150 काय सांगतंय हा भाडे करू हे एक महत्वाचं. कधी कधी काय होतं बेकायदेशीर जमाव तयार करण्यासाठी किंवा दंगा करण्यासाठी भाड्याने लोक आणले जातात भाडेकरू व्यक्ती आणले जातात. जो कोणी भाडेकरू व्यक्ती आणेल किंवा भाडेकरू व्यक्ती बेकायदेशीर जमावत आलेले कानाडोळा करेल जो कोणी बेकायदेशीर जमावासाठी दंग्यासाठी भाडेकरू व्यक्ती आणेल किंवा भाडे ह्या अशा ह्या भाडेकरू व्यक्तींकडे जो कोणी कानाडोळा करेल तर त्या व्यक्तीला सुद्धा सजा कशी असणार आहे ह्या बेकायदेशीर जमावातील सदस्यांप्रमाणे त्या सदस्याप्रमाणे सजा किती असणार त्याला सुद्धा 2 वर्ष असणार आहे. किती ओके 150. अशा प्रकारे हे प्रकरण किती पूर्ण झालं आपलं नाही अजून पूर्ण झालेलं नाही. अजून आपल्या पुढचे काही कलम पाहिजे 10 कलम आहेत अजून. या प्रकरणात जवळजवळ 20 कलम येतील. आता पुढचा 151 सांगतो. आता हे भाडेकरू आणले गेलेत एकशे 151 मध्ये काय सांगितलं भाडेकरूंबाबत. आता 151 सांगितलं की शांततेचा प्रश्न निर्माण होत असं लक्ष द्या. एखादा शांततेचा प्रश्न निर्माण होत असं शांतता भंग होत असं एखाद्या जमावाला पोलिसांनी पांगण्याचा आदेश दिला असं तरी तो जमाव पांगत नसत तर सजा त्यांना किती आहे 6 महिने. म्हणजे शांतता बिघडू नये म्हणून जमाव पांगण्याचा आदेश आदेश उल्लंघन तर त्याला सजा 6 महिने असणार आहे. मग कधी कधी कर्फ्यू लावला जातो संचारबंदी लावली जाते तर त्यावेळेस सांगतात की अजिबात जमा व्हायचं नाही घरात जा. तरी सुद्धा त्या आदेशाचं उल्लंघन जर होत असेल तर 6 महिने सजा त्याला होते. आता दंगा चालू झाला कर्फ्यू लागू होते म्हणतो जमाव कायदेशीर असून बेकायदेशीर असू त्यांना पांगण्याचा आदेश दिला जातो. जरी ते पांगले नाही तर त्यांना 6 महिने सजा. आता हे जे दंगा कोण शमवत असतात लोकशाह 152 म्हणजे दंगा शमवत असणाऱ्या लोकसेवकाला कोणी हरकत घेतली हा सुद्धा गुन्हा आहे. म्हणजे एखादा लोकसेवक आहे दंगा शमवतोय आणि त्याच लोकसेवकावर कोणी हल्ला करतं पोलिसावर हल्ला करणं किंवा त्यांना प्रतिकार करणं त्यांच्या काम कर्तव्यात अडीअडचणी निर्माण करणे हरकत घेणे तर ह्या यांना सजा किती सांगितली 3 वर्ष. व्हेरी गुड. यांना सजा 3 वर्ष सांगितली 152. आता 152 हा कलम कोणाला संरक्षण देतोय लोकसेवकाला संरक्षण देतो. म्हणजे थोडक्यात दंगा शमवणाऱ्या लोकसेवकाला. आता दंगा शमवण्यासाठी लोकसेवक फक्त पोलिसच असतील का तर ते काही खाजगी लोकांना पण सांगू शकतात दंगा शमवण्यासाठी आम्हाला मदत करा. पण त्याच्यात बरेच काही विशेष पोलीस अधिकारी बरेच काही इतर लोक पण असू शकतात. आता 153 खूप महत्वाचं आहे. 153 काय करणं दंगा घडून येण्याबाबत चेतावणी देणाऱ्याला आहे. 153 काय सांगतं की दंगा घडून यावा घडून येण्यासाठी चेतावणी देणे हा सुद्धा काय आहे गुन्हा आहे. त्याला सजा किती 153 घडल्यास लक्षात ठेवा घडल्यास 1 वर्ष नाही घडला तर 6 महिने. घडल्यास किती दंगा घडून येण्याची चेतावणी आणि दंगा घडल्यास 1 वर्ष आणि नाही घडल्यास 6 महिने. आपल्याला सर्व कलम पूर्ण करायचे त्याच्यामुळे आपण जरा जेवढी गरजेचं आहे जेवढं परीक्षेला महत्वाचं आहे त्याच पद्धतीने आपण त्याचं स्वरूप डिस्कस करतो. जरी तुम्हाला एखादा कलम समजला नाही तर विचारा मला आपण त्याचे व्यवस्थित पाहू. पण आपल्याला जिथं गरज नाही तिथं शक्यता तुम्ही आपला वेळ वाचवण्याचा प्रयत्न करा. 153. आता 153 मध्ये अ आणि ब आल्यानंतर हे कलम खूप महत्वाचे म्हणजे बऱ्याच राजकीय नेत्यांवर हे कलम लागतात. आपण पाठीमाग पाहायचो राज ठाकरे असतील किंवा इतर मराठी अस्मितेसाठी लढणारे लोक असतील तर 153 अ 153 काय सांगतं की धर्म भाषा वंश जात जन्मस्थळ किंवा इतर काही जे मुद्दे की ज्या मुद्द्यामुळे
काय होतं समाजामध्ये तेढ निर्माण होते. काय होतं समाजात तेढ निर्माण करणे ह्या मुद्द्यांवरून हा सुद्धा गुन्हा आहे. परत लक्षात ठेवा 153 काय सांगतोय की धर्म भाषा वन जात जन्मस्थळ किंवा इतर काही मुद्द्यावर हे काय करतात समाजामध्ये तेढ निर्माण करतात आणि हा समाजामध्ये तेढ निर्माण करणं सुद्धा हा गुन्हा आहे आणि त्याला सर्वसाधारण शिक्षा किती सांगितली 3 वर्ष. पण धार्मिक मुद्द्यावरून जर तुम्ही तेढ निर्माण करत असाल कशावर धार्मिक मुद्द्यावरून तर त्याला 5 वर्ष सजा आहे. धार्मिक मुद्द्यावरून जर तुम्ही तेढ निर्माण करत असाल तर 5 वर्ष आणि धर्माव्यतिरिक्त इतर मुद्द्यावर तुम्ही तेढ निर्माण करत असाल समाजामध्ये भाषा असेल वंश असेल जात असेल जन्मस्थळ असेल किंवा इतर कोणते मुद्दे असेल रोजगाराचे प्रश्न असो नाही तर कोणते असो तर ते समाजामध्ये तेढ निर्माण होत असेल 3 वर्ष. अशा प्रकारे 153 आता 153 हा 153 काय सांगतो एखाद्या मिरवणुकीत शस्त्र घेऊन जाणे म्हणजे एक प्रकारे तो दंग्यासाठी अनुकूल असतो. मिरवणुकीत म्हणजे मिरवणूक शस्त्र घेऊन गेलं म्हणजे दंगा होणारच ना. मिरवणुकीत शस्त्र घेऊन जाणे किंवा प्रशिक्षण देणे शस्त्रात एक आपल्या एखाद्या तरुणांना शस्त्राचं प्रशिक्षण देणे किंवा हे बेकायदेशीररित्या प्रशिक्षण देणे किंवा प्रशिक्षण कार्यक्रम राबवणे किंवा मिरवणूक शस्त्र घेऊन जाणे हा सुद्धा एक प्रकारे गुन्हा आहे. याला सजा किती सांगितली 6 महिने 6 महिने सजा सांगितली 153 एला. म्हणजे 153 काय सांगतो मिरवणूक शस्त्र घेऊन जाऊ नये किंवा शस्त्रांसहित तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम वगैरे असाल तर ते केले तर ते एक प्रकारे कायदा सुव्यवस्थेला प्रश्नाचा प्रश्न उद्भवतो. म्हणून 153 6 महिने शिक्षा होऊ शकते. आणि लक्षात ठेवा आपल्या इकडे आपण पाहतो तमाशे असं कुठं काय असेल तर आपल्या पोरांना खूप कंड असतो. कुठंतरी जवळ चाकू ठेवून काही ना काही हत्यारजवळ ठेवतात काही ना काही घेऊन जातात. त्यांना माहिती तमाशात त्या विरोध पार्टीचे आणि आपल्या पार्टीचे भांडणं झाले तर काहीतरी जवळ पाहिजे. मग त्यावेळेस काय होतं 153 आपल्यावर लागू शकतो. काही काही तर तलवारी गाडीत घेऊन जात काही झालं रात्रीचं इज्जतेचा प्रश्न आहे. पाहुणे आलेत गावात आपण मार खायचं का आपण मारायचं असे काही भावनेतून मुलं अज्ञान बुद्धीचे मुलं काय करतात हत्यारे घेऊन जातात कुठं कार्यक्रमात मिरवणुकीत इकडं तिकडं. तर त्यामुळं काय त्यांच्या 153 लागू शकतो डबल. आता 153 हे राष्ट्रीय एकत्मतासाठी हा खूप महत्वाचा आहे. 153 राष्ट्रीय एकत्मता 153 राष्ट्रीय एकत्मता कोणी धोक्यात आणत असेल राष्ट्रीय एकत्मता कोणी धोक्यात असेल मुद्दे कोणताही पण असो राष्ट्रीय धोका एकत्मता धोक्यात आणत असेल तर 3 वर्ष सजा आहे. आणि धार्मिक मुद्द्यावर आणत असेल 5 वर्ष. परत एकदा सांगतो की याचं 153 आणि 153 धार्मिक मुद्द्यावर जर एकत्मता धोक्यात आणत असेल तर दोघांना 5 वर्ष आणि इतर मुद्द्यावर आणत असेल तर इथं काय इथं समाजामध्ये तेढ निर्माण केली जाते 153 समाजात तेढ आणि 153 राष्ट्रीय एकत्मता धोक्यात आणली जाते. आणि हे दोन्ही कलम 153 आणि 153 यांच्यावर खटले चालवण्यासाठी न्यायालयाला कोणाची परवानगी आवश्यक असते शासनाची CRPC 196 प्रमाणे शासनाची पूर्वपरवानगी आवश्यक असते. शासनाची प्रश्न येऊ शकतो हा शासनाची पूर्वपरवानगी आवश्यक असते. शासन पूर्वपरवानगी कशानुसार देतं 196 प्रमाणे. कोणत्या पुस्तकात सापडायचं नाही तुम्हाला हे फक्त लॉच्या पुस्तकात तुम्हाला सापडलं जाईल. आपल्या जे PSI पुस्तक आपण वापरतो त्याच्यात सापडणार नाही पण लॉचे जे पुस्तक असतं LLB वगैरे त्याच्यात हा मुद्दा तुम्हाला सापडेल. 153 खटले चालवायचे असेल तर त्या ठिकाणी शासनाची पूर्वपरवानगी आवश्यक असते CRPC 196 प्रमाणे. समजलं 153 आणि 153 आता आपल्याला घ्यायचं 154 काय सांगत. व्हेरी गुड. म्हणजे बेकायदेशीर जमा ज्या जागेत जमलाय व्हिडिओ चालू आहे किती मिनिटात झाला पण 45 मिनिटाचा करायचा. तर पुढे काय सांगतं 154 बेकायदेशीर जमाव ज्या जागेत जमलाय त्या जागेच्या मालकाची जबाबदारी
कोणाचे जागेच्या मालकाची जबाबदारी. आता या मालकाची काय जबाबदारी असणार आहे बाबा. आता उदाहरणार्थ माझा हा प्लॉट आहे, या प्लॉटमध्ये बेकायदे जमा दोन समाजाचे लोक आलेत आणि एकमेका भांडणं करायला आले, तर मी मालक आहे, माझी काय जबाबदारी, मी नजदीकच्या पोलीस स्टेशनला कळवणं आणि त्याचबरोबर इतर कायदेशीर मार्गाचा अवलंब करणे. जर ह्या गोष्टी मी केल्या नाही तर मी सुद्धा दोषी 154 नुसार. त्याला किती सजा सांगितली? ते 1000 रुपये द्रव्यदंड असेल त्याला जर त्याने हे कायदेशीर पद्ध. म्हणजे परत एकदा समजून घ्या, ज्याची जागा असेल त्या जागेत जर बेकायदेशीर जमा झाला असेल, दंग होणार असेल किंवा झाला पण असेल, आणि त्या व्यक्तीची काय जबाबदारी असते की नजदीकच्या पोलीस स्टेशनला कळवणे किंवा इतर कायदेशीर मार्गाचा अवलंब करणे. जर त्याने गोष्टी केल्या नाही, दुर्लक्ष केलं, तर त्याला सुद्धा 1000 रुपये द्रवदंड आहे, भले की त्याची जागा असू. नंतर 155 काय करतात, काही हितसंबंधित व्यक्ती मुद्दामून दंगा घडून आणतात. इलेक्शन आलं का, दंगा. म्हणजे हितसंबंधित व्यक्ती आहे, ज्यात हितसंबंध त्यामध्ये, हितसंबंधित व्यक्तींनी दंगा घडून आणल्या त्यांची जबाबदारी काय? हितसंबंधित व्यक्तींनी दंगा घडून आणल्यास त्यांची जबाबदारी काय आहे? उदाहरणार्थ मी नेता आहे, हा नेता आहे, आमच्या दोघांचं राजकारण चालू आहे आणि दंगा घडून येत असं, मी हितसंबंधित, हा हितसंबंधित, दोघांची जबाबदारी काय आहे? की दंगा शमवणं, कायदेशीर मार्गाची पद्धत अवलंबणे किंवा पोलीस स्टेशनना कळवणं. मग आम्ही जर कायदेशीर मार्गाचा अवलंब केला नाही, आम्ही जर आणखीन दंगा भडकून देत असं, तर आम्ही सुद्धा गुन्हेगार. ओके, 156 काय परत? आता 156 काय, हितसंबंधित व्यक्तीच्या जागेत जर हेच दंगे जर हितसंबंधित व्यक्तीच्या जागेत असेल, तर त्या कब्जा धारकाचं किंवा त्या कब्जा त्या जागेच्या एजंटचं काय कर्तव्य आहे? सेम तसंच आहे. हितसंबंधित व्यक्तीच्या जागेत जर हा दंगा घडत असेल, म्हणजे माझ्या जागेत माझ्यासाठी दंगा घडत असेल, तर माझी जबाबदारी काय आहे? कायदेशीर मार्गाचा अवलंब करणे दंगा पांगवण्यासाठी किंवा पोलिसांना कळवणं, ही माझी जबाबदारी 156 नुसार सांगितली. आणि जर नाही अवलंबलं गेलं 155 56 काय सांगितली? 6-6 महिने सजा सांगितलेली 155 आणि 56. ठीक आहे. नंतर आता तुम्ही बघा, 155 56 समजलं, नंतर पाठ करा तुम्ही. 157 काय सांगतं की असं दंगा करण्यासाठी हे लोक काय करतात, हितसंबंधित लोक काय करतात, भाडेत्र गुंड आणतात, भाडेत्र लोक आणतात हितसंबंधित. इलेक्शन आलं का बघा तुम्ही, तिथं आले स्थानिक कार्यकर्ते कमी बाहेरचे ज्यादा असतात, म्हणजे काय करतात, एक प्रकारे दबावतंत्र उभं करण्यासाठी ते बाहेरून लोक आणतात. मग असे हे जे भाडेत्रू आहेत कोण, हे जे बेकायदेशीर जमावत आलेले आहे, ह्या भाडेत्रूंना आसरा देणे 157 नुसार गुन्हा आहे. ह्या भाडेत्रूंना आसरा देणे सुद्धा 157 नुसार गुन्हा आहे. त्याला सजा किती सांगितली? 6. याला सुद्धा 6 महिने शिक्षा आहे. लक्षात ठेवा सगळ्यांची 6 महिने इथून 55 56 57. तर भाडेत्रूंना सुद्धा आसरा देणे हा सुद्धा एक प्रकारे शिक्षा आहे, सजा आहे किंवा गुन्हा आहे. 158 काय सांगतं? व्हेरी गुड. जसं 148 होतं तसंच 158, लक्षात ठेवा हिंट. जसं 148 होतं तसंच 158. 158 काय सांगतं? ह्या ज्या दंग्यात काय शस्त्रास्त्र घेऊन जाणे हा सुद्धा गुन्हा आहे आणि याला सुद्धा सजा 6 महिने. किती? म्हणजे हे जे काय दंगा आहे, ह्या दंग्यात जसं 148 आपण पाहिलं बेकायदेशीर याच्यात जमा ठीक आहे किंवा दंग्यात शस्त्र घेऊन जात, तसं याच्यात भाडेत्र लोक किंवा इतर लोक शस्त्रास्त्र घेऊन जात असं, यांना 6 महिने शिक्षा 158 नुसार. आणि आता 159 असू द्या किंवा लिहू, म्हणजे लक्षात ठेवा 159 कशाची व्याख्या करतं? दंगल मोठी का दंगा मोठा? दंगा. कारण दंगा हा सार्वजनिक ठिकाणी पण होतो, दंगा मोठा आहे दंगलपेक्षा. कारण दंगा हे सार्वजनिक ठिकाणी पण होतं आणि खाजगी ठिकाणी होतं, पण दंगल हे सार्वजनिक ठिकाणीच होतं. कुठं? सार्वजनिक ठिकाणी. दंग्यात किती माणसं असतात? किमान 5 असतात आणि दंगलमध्ये किमान किती असतात? 2 व्यक्ती असतात. लक्षात ठेवा, आपल्याला दंगल मोठी वाटते दंग्यापेक्षा. आपण दंगा कशाला समजतो? आपल्या रूममध्ये आपण जो दंगा घालतो त्याला दंगा समजतो, आणि दंगल कशाला समजतो? आपण खूप मोठा हे झालं उद्रेक. तर दंगल हे दंगलपेक्षा, दंगा हा व्यापक शब्द आहे. कारण दंगा हा सार्वजनिक ठिकाणी पण होतो, खाजगी ठिकाणी पण होतो, पण दंगल मात्र फक्त सार्वजनिक ठिकाणी होते. दंगल होण्यास किमान 2 व्यक्ती सुद्धा पुरेसे असतात आणि यांना सजा मात्र थोडीच प्रमाणात दिलेली 160 मध्ये ह्या दंगलसाठी
सजा 160 दिली गेलेली आहे, त्याला फक्त एकच महिना सजा आहे. किती? एक महिना सजा आहे 160. अशा प्रकारे प्रकरण 8 आपलं पूर्ण झालेलं आहे. या प्रकरण आठ मध्ये आपण काय पाहिलं टोटल, की बेकायदेशीर जमाव, दंगा, दंगल ह्या संदर्भातली प्रोसिजर आपण पाहिलेली, की त्या बाबतच्या तरतुदी आपण आयपीसीच्या पाहिलेल्या आहेत. किती मिनटं झालं? असतेच. बाकी मेंबर किती बाकी? 35 क्लोज करा. ठीक आहे, अशा प्रकारे आपण हे प्रकरण 8 पूर्ण केलंय. पुढील प्रकरण पुढील लेक्चरमध्ये. धन्यवाद. चालू करत आहोत प्रकरण 9. प्रकरण 9 खूप महत्वाचं आहे. प्रकरण 9 कोणासाठी? लोकसेवकाच्या कर्तव्य कसुराबद्दल आहे. बरोबर ना? लोकसेवकाच्या कर्तव्य कसुराबद्दल आहे. ठीक आहे, आता बरेच कलम रद्द झालेले आहेत. 161 पासून 165 रद्द झालेले आहेत. लक्ष इकडे असू द्या. कलम किती? 161 पासून ते 165 रद्द झालेत. मग आता आपण कलम कुठून चालू करणार आहे? 166. 166 काय सांगतंय? की 166 सांगतंय की जर लोकसेवकाने कायद्याची अवज्ञा केली, लोकसेवकाने कायद्याची अवज्ञा केली. कशासाठी करतो लोकसेवक कायद्याची अवज्ञा? दुसऱ्याला नुकसान पोहोचण्यासाठी. लोकसेवकाने कायद्याची अवज्ञा कशासाठी केली? दुसऱ्याला नुकसान पोहोचण्यासाठी. जर लोकसेवकाने कायद्याची अवज्ञा केली, उदाहरणार्थ काय की दोन जमावात मारामाऱ्या चालू आहे, लोकसेवकाला कायद्यानुसार काय तरतूद आहे की CRPC 150 त्याला सांगतं की प्रतिबंधित कर, आरोपी ताब्यात घे पण दखलपात्र गुन्हा होऊन देऊ नको. म्हणून त्याने काय केलं? CRPC अवज्ञा केली. आणि तो पगत राहिला माझ्या, आणि तिकडे भांडणं चालू झाले, आणि तिथे एकमेकाच्या डोक्यात दगडं घातले. म्हणजेच काय केलं? लोकसेवकाने कायद्याची अवज्ञा केली. असा कोणी लोकसेवक जर दुसऱ्याला नुकसान पोहोचन असेल, दुसऱ्याला नुकसान पोहोचा म्हणून कायद्याची अवज्ञा करत असेल, तर 166 नुसार तो लोकसेवक सुद्धा दोषी आहे. त्याला सजा किती सांगितली? 1 सजा सांगितली. किती? 1 सजा सांगितली. परत एकदा. हा, त्याच्यात बरेच काय मी सांगतो ना. गुन्हा करताना कोणताही एक चार्जेस नाही, त्याच्याबरोबर इतर पण चार्जेस लागतात. साधा आमच्या दोघात हाणामारी झाली, तर तुम्ही FIR जर पाहिली तर हाणामारीच्या FIR मध्ये फक्त काय 323 नाही लागणार, 504 पण लागणार, 506 पण लागणार. हाणामारी काही मुख्याने होत नाही, शिवीगाळ पण आली, धमकी पण आली, आणि जर माझ्याबरोबर 5-6 जण असेल तर बेकायदेशीर जमा पण आला. म्हणजे अपराध जरी एक असला तरी चार्जेस खूप काही येतात, हे लक्षात राहते. त्याच्यामुळे तुम्ही आता म्हटलं की लोकसेवकाने कायद्याची अवज्ञा करत, याबरोबर अपप्रेरणा सुद्धा येऊ शकते. कधी कधी आपल्याला माहिती आहे पोलीस कधी कधी होतं असं की समोरच्या पार्टीशी हितसंबंधित असं पोलीस तर मुद्दा म्हणून उशिरा पोहोचतो, कारण ते त्यांनी ठरलेल्या काही गोष्टी असतात. तर जर लोकसेवकाने असं CRPC जर अवज्ञा केली, CRPC जो वेळेवर पोहोचला नाही किंवा त्यांनी वेळेवर दखलपात्र घेण्यास प्रतिबंध केला नाही, तर एक प्रकारे कायद्याची अवज्ञा होते आणि तो सुद्धा दोषी असू शकतो 166 नुसार 1 वर्षासाठी. आता 166 नव्याने ऍड केलाय. 166 काय सांगतो? कायद्याच्या नियमांची अवज्ञा करणे. कोणी? लोकसेवकांनी. हे सगळे लोकसेवकासंदर्भात कलमा पाहतोय आपण प्रकरण 9. 166 कायद्याच्या नियमांची अवज्ञा करणे. उदाहरणार्थ काय 166 नंतर ऍड केलाय. कधी कधी महिलांबाबत, लहान मुलांबाबत किंवा इतर बाबत पोलीस व्यवस्थित वागत नाही, महिलांची FIR घेताना काळजी कशी घेतली गेली पाहिजे, म्हणजे महिलांची FIR घेताना काही नियम असतात, त्या नियमात जर उल्लंघन केलं तर 166 अनुसार तो दोषी असतो आणि त्याला 6 तर 2 सजा पण होऊ शकते त्या लोकसेवकाला. उदाहरणार्थ एखादी लैंगिक पीडित अत्याचारित महिला फिर्यादी पॉलिटिशियनला फिर्याद देण्यासाठी आलेली आहे आणि त्या ठिकाणी जर पोलीस व्यवस्थित वागत नसेल, नियम काय असतो, ती जर जखमी असन किंवा ती जर ही असन तर तिला हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यासाठी यांनी धाडलं पाहिजे, किंवा तिची फिर्याद, तिची FIR, तिची तक्रार कुणी घेतली पाहिजे, महिला पोलिसांनीच घेतली पाहिजे, असे काय नियम असतात. जर त्या नियमांचं उल्लंघन जर लोकसेवकाच्या हातून होत असं तर 166 अनुसार तो दोषी ठरू शकतो आणि त्याला 6 ते 2 होईल. आता 166 ब हा सुद्धा नव्याने ऍड केलेला आहे, अतिमहत्वाचा आहे. कसं? लैंगिक अत्याचारित महिला असेल, म्हणजे लैंगिक पीडित महिला असेल, लैंगिक पीडित म्हणजे विनयभंग झालेला असेल किंवा बलात्कार पीडित महिला असेल किंवा कोणती अशी हल्ल्यातली सुद्धा महिला आपण घेऊ शकतो. अशी जी काही लैंगिक पीडित जी महिला असेल तिला उपचार करण्यासाठी कोणत्याही हॉस्पिटलला जाऊ शकते, सार्वजनिक कार्यालयात, खाजगी हॉस्पिटलला जाऊ शकते, सार्वजनिक हॉस्पिटल जाऊ शकते. जर तिच्या उपचार करण्याचं कोणी टाळलं
तरी तो जो उपचार करणारा जो डॉक्टर आहे किंवा जो टाळतो तो डॉक्टर, तो डॉक्टर दोषी 166 ब नुसार. त्या डॉक्टरनं सजा किती असणार आहे? किती? 1 वर्ष. परत एकदा समजून घ्या 166 ब. लैंगिक पीडित महिला उपचारासाठी एखाद्या सार्वजनिक हॉस्पिटलला किंवा खाजगी हॉस्पिटलला दाखल होत असन आणि तिच्यावर जर उपचार करण्याचा तो डॉक्टर टाळत असं तर तो डॉक्टर त्या हॉस्पिटल दोषी करार केला जातो 166 ब नुसार. त्याला सुद्धा सजेची तरतूद आहे 1 वर्ष. ओके 166 ब. आता 167 खूप महत्वाचं आहे. एकशे सदुसष्ट कसा महत्वाचा आहे बघा. 167 खोटा दस्तऐवज तयार करणे, खोटा दस्तऐवज तयार करणे लोकसेवक, हे लोकसेवकाच्या संदर्भात. कधी कधी पहा आपल्या पोराचं लग्न जमत नसन 5 एकराचं 50 एकराचं 7-12 तयार होतो. पोरी बघा ना, कधी कधी होतं की पोराचं लग्न जमत नसतं, पोराला नोकरी नसते, पोरगी मिळावा चांगल्या घरातली, मग त्या पोराचा 5 एकराचा 50 एकराचा 7-12 बनवून मिळतो कुठून तरी. सांगितलं जातं तलाठी भाऊसाहेब आपण कुठंच वापरणार नाही फक्त स्वरिकेसाठी, आणि तो कदाचित तशा पद्धतीचे शिक्के घेऊन जर तो ओरिजिनल बनवून दिला त्याला खोटा दस्तऐवज काही कोणत्याही पण ठिकाणी त्याचा उद्देश वेगळा असन, फसवण्याचा उद्देश असन, आणि त्या फसवण्याच्या उद्देशाने खोटा दस्तऐवज तयार केला असन तर पुरीचा बाप खुश होतो. जावाय बापाला 50 एकर जमीन आहे, पाहायला जातो हा दाखवतो शेजारचेच नंबर, हे आपलंच आहे, तो ऊस आपलाच आहे, ते द्राक्षे आपलेच आहेत. आणि जेव्हा पोरगी लग्न करून घरी येते तेव्हा पोरी लग्न तर आपण दुसऱ्याच्याच राहण्यात कामाला जातोय आणि कशाचं आपलं कशाचं. तर हे जे काही खोटे दस्तऐवज एखाद्याला फसवण्याच्या उद्देशाने तयार करून देतो लोकसेवक तर त्या लोकसेवक सुद्धा दोषी करार केला जातो. त्याला 3 वर्ष सजा. किती? 3 वर्ष. असं बरंच तुम्ही बघा ग्रामीण भागात तर चलतं, काय चलतं, 7-12 जास्त दाखवतात, काही ना काही करतात. पण आता ते कसं, आता बरं झालं ती पद्धत आली डिजिटल आहे. नुसतं गट नंबर वगैरे नाव बिव टाकलं का तुमची जमीन 8-7-12 सगळं नेटवर येऊन जातं. पण पूर्वीच्याला तसं काही नसायचं, पूर्वीच्याला स्वैरिक म्हणलं का 7-12 संघच ठेवावं लागायचं, दुसरा पर्यायच नव्हता स्वैरिकीला. तर 167 आता 168 काय सांगतं, काही लोकसेवकांना कायदेशीर मान्यता नसते. कशासाठी? व्यवसायासाठी. तरीसुद्धा ते व्यवसाय करत असतील. उदाहरणार्थ सिव्हिल क्लिनिक म्हणजे आपला जो सरकारी डॉक्टर, म्हणजे काही लोकसेवकांना कायदेशीर मान्यता नसते. लोकसेवकाला कायदेशीर मान्यता नसताना काय करतात? व्यापार, व्यवसाय आणि उद्योग ताकद असतील तर ते सुद्धा दोषी आहे 168 नुसार. उदाहरणार्थ एखादा शासकीय सिव्हिल हॉस्पिटल असेल किंवा शासकीय हॉस्पिटलमध्ये असेल तो डॉक्टर असं तर त्या डॉक्टरला काही प्रोटोकॉल काही बंधन असतं. त्या डॉक्टर जर स्वतःचं खाजगी क्लिनिक टाकत असेल तर स्वतःच्या खाजगी क्लिनिक लक्ष त्याचं विचलित होतं आणि तो सरकारी हॉस्पिटलकडे दुर्लक्ष करतो. म्हणून अशा लोकसेवकाला काय केलं आहे, व्यवसाय टाकण्यास बंदी केली गेलेली आहे. पण तरीसुद्धा तो जर व्यवसाय टाकत असेल त्याला कायदेशीररित्या बंद असतानासुद्धा, म्हणजे काही लोकसेवकांना, सगळ्याच लोकसेवकांच्या बाबतीत नाही म्हणू शकत, काही लोकसेवकांना कायदेशीररित्या व्यवसाय, व्यापार किंवा उद्योग टाकण्यास म्हणजे काय असते, बंदी असताना ते जर टाकत असेल तर ते दोषी आणि त्यांना 168 नुसार किती सजा? किती? 1 वर्ष सजा. म्हणजे काही लोकसेवकांना व्यवसाय वगैरे व्यापार बंद करण्यास असतो. कधी कधी काही शिक्षकांना ट्युशनसुद्धा त्या संस्था रूल करतात की तुम्ही ट्युशनसुद्धा घ्यायचे नाही कारण तुम्ही मग तिकडे जास्त लक्ष देता. आता 168 झालं, 169. आता 168 बऱ्याच ठिकाणी लागू होतं. आपण MPCचे UPCचे सदस्य अध्यक्ष पाहतो किंवा इतरच्या पदावरचे माहिती अधिकाऱ्याच्या सदस्य अध्यक्ष पाहतो. ह्या लोकांना सुद्धा काही व्यवसाय आणि व्यापार करण्यास बंदी आहे, नोकरी करण्यास पण बंदी आहे. म्हणजे असे काही लोकसेवक त्या या ठिकाणी मोडतात 168. आता 169 काय सांगतं की काही लोकसेवक काय करतात, बेकायदेशीर मालमत्ता ताब्यात घेतात किंवा एखाद्या मालमत्तेसाठी बोली लावतात, त्याला सुद्धा ते काय आहे, दोषी आहे. म्हणजे बेकायदेशीररित्या मालमत्ता ताब्यात घेणे किंवा बोली लावणे 169 नुसार. तर ते बेकायदेशीररित्या मालमत्ता ताब्यात घेत असेल किंवा त्याला बोली लावत असेल तर तो लोकसेवकसुद्धा दोषी असतो. उदाहरणार्थ आपणच मालमत्ता जप्ती केली आहे आणि ते आपण प्रोसिजर करत असताना ना आपणच आपल्या नावाने दुसऱ्याला बोली लावायची किंवा दुसऱ्याच्या नावाने आपण बोली लावायची, बेकायदेशीररित्या ती मालमत्ता आपण ताब्यात घ्यायची, तर आपण त्यावेळेस पाहिले इतिहासात जो वॉरेन हेस्टिंग काय करायचा, नोकराच्या नावाने, नोकराच्या पोराच्या नावाने तो काय करायचा, जमीनदारी काहीतरी तो घ्यायचा. तसं लोकसेवक करतात, दुसऱ्याच्या नावाने काय करतात,
स्वतःच मालमत्ता बेकायदे सीता ताब्यात घेतात किंवा बोली लावतात, तर ते सुद्धा 169 गुन्हा आहे. त्याला सजा किती सांगितली? 2 वर्ष सजा आहे त्याला. 169 ला 2 वर्षे सजा लक्षात ठेवा. 167 ला 3 वर्ष, 166 अ ब ला 1 वर्ष हे होतं, आणि 168. ठीक आहे, आपण आता किती मिनिटाचं झालं एवढं? आता आपण 169 पाहिला, 170 पाहूयात. म्हणजे नाही नाही भरपूर कलम राहिले बरं. 170 काय सांगतं? हॅलो, 170 काय सांगतं? की लोकसेवकाचे चिन्ह किंवा युनिफॉर्म वापरणे, चिन्ह किंवा युनिफॉर्म वापरणे हा सुद्धा गुन्हा आहे. त्याचा उद्देश काय असावा? फसवण्याचा. हा महत्वाचा आहे. सजा किती? 170 ला. हा, 170 ला सुद्धा 2 वर्षे. आणि नंतर पाहूयात 171 काय? तो सॉरी 170 तोतेगिरी होतं ना, 170 तोतेगिरी होतं. हा, लोकसेवक तोतेगिरी करणे म्हणजे लोकसेवक नसतानाही तो लोकसेवकाचे कपडे घालून चिन्ह घालून ओळख दाखवून लोकसेवकाचं काम करण्याचं लोकांना फसवा असं तर तोतेगिरी करणं, त्याला 2 वर्षे. आणि 171 म्हणजे सेम 140 प्रमाणे कपडे लोकसेवकाचे घालणे किंवा चिन्हे बाळगणे हे, तर त्याला सजा 3 महिने 200 रुपये, 200 रुपये दंड आहे. अशा प्रकारे हे प्रकरण कितवा? 9 पूर्ण झालेलं आहे. परत सांगतो की हे प्रकरण 9 पूर्णपणे लोकसेवकाच्या कामासंदर्भात, कर्तव्यासंदर्भात की लोकसेवकांच्या चुकांसंदर्भात या संदर्भात रेखाटलं गेलेलं आहे. त्याच्यानंतर आपण पुढचं 171 अ कलम पाहू. ते 171 अ 2 म्हणजे A2 I पर्यंतचे कलम प्रकरण कितीमध्ये आहे? 9 A मध्ये आहे. ते पूर्णपणे आपण पाहूयात. बंद का?